नमस्कार मैत्रिणो, नैना किचन रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पुरी. पुरी कशी बनवायची ती मी पीठ मळून ते पुरी तळण्यापर्यंत दाखवणार आहे. तर पुरीसाठी पीठ कसे मळावे आणि पुरी कशी फुगलेली व नरम कशी होते ती मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर प्रथम आपण पुरीचं पीठ मळायला घेऊया. घट्टसर मळायचं असं पीठ, तिथे मी परत घेतली आहे. तर थोडंसं मीठ घातलं आहे, थोडंसं पाणी घालते आणि ते दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ छान चाळणीने मी छान चाळून घेतलं आहे, बघू शकता. आता आपण हे पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून. तुम्हाला पोलपाटावर वाटीने पुरी कशी करतात ती पण दाखवणार आहे आणि तेलावर पुरी लाटून तळून दाखवणार आहे. दोन प्रकारच्या पुऱ्या दाखवणार आहेत. आता हे आपण पीठ छान घट्ट असं मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घाला, एकदम पाणी जास्त टाकायचं नाही. बोटाच्या साह्याने छान पीठ मळून घ्यायचं. हे बघा आपलं पीठ छान मळून झालेलं आहे, घट्टसर मळलं आहे. तर हे बघू शकता. आता हे मी थोडं तेल घालून छान मळून घेते. आपल्याला इथे रेस्ट करायला ठेवायचं नाही आहे. आता मी तेल घालते व थोडं मळून घेते. बघा मी तेल लावून पीठ छान मळून घेतले. आता आपण ह्याचे मोळे बनवूया. तुम्हाला एक मी पोलपाट्यावर पिठावर पोळी लाटून पुऱ्या कशा लाटतात त्या दाखवते आणि या आणि थोड्याशा मी तेलावर लाटून दाखवते. असं गोळा करायचा. हा गोळा घेतला मी, थोडा मी सुक्या पिठामध्ये छान बुडवून घ्या, सुकं पीठ लावून घ्या आणि छान अशी मळून घ्यायची पोळी. पोळी बाजूने पातळ लाटायची आणि मध्ये जाड लाटायची. थोडंसं पीठ लावून घेते. हे बघा पोळी लाटून झाली आहे छान. आता हे मी एक ग्लास घेतला आहे, तुम्ही कोणतीही वाटी सुद्धा घेऊ शकता काटेरी अशी. आणि मी हा ग्लास घेतला आहे. त्या ग्लासच्या मापाने आपण पुऱ्या कट करून घेऊया. बघू शकता आपण हे काढून घेऊया. मी तुम्हाला पोलपाट्यावर ग्लासने पुऱ्या काढून दाखवल्या. आता आपण हे असे गोळे बनवून घेतले, बघू शकता तुम्ही गोळे बनवून घेतले. आता एक गोळा घ्यायचा आणि हे मी तेलावर पुऱ्या लाटणार आहे. पोलपाट्याला असं तेल लावायचं आणि तेलावर पोळ्या लाटायच्या, पुऱ्या लाटायच्या अशा. तुम्हाला लहान मोठ्या की केवढ्या जितक्या पाहिजे असतील छोट्या मोठ्या तेवढ्या तुम्ही लाटू शकता. हे बघा एक आपली पोळी लाटून झाली आहे. आता मी अजून दुसरी दाखवते. तेलावर लाटायच्या, तेलाच्या पण मस्त होते पुऱ्या. एवढी
एवढीच जाड आणि एवढीच पातळ मला पुरी आवडते. काय बघा, आता अशा प्रकारच्या सगळ्या पुऱ्या लाटून घेते. तर ह्या बघा आपल्या पुऱ्या लाटून रेडी झालेल्या आहेत. आता आपण या तेलामध्ये फ्राय करूया. बघू शकता तेल आपलं छान गरम झालं आहे. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. वाव, बघू शकता टम्मू फुटल्या, टम्मू फुगले आहेत आपल्या पुऱ्या. बघू शकता आपल्या पुऱ्या किती छान फुलल्या आहेत, फुगल्या आहेत, टम्मू अशा फुगल्या आहेत. आता असं अजून एक दाखवते तुम्हाला फ्राय करून. हे बघा, ही पण छान आपली फ्राय झाली आहे. तर ही बघा, ही पण आपली पुरी छान फ्राय झाली आहे. आता मी अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या फ्राय करून घेते. आपली पुरी करून रेडी झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पुऱ्या बनवा आणि खा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशा झाल्या त्या. मी तुम्हाला दाखवते. बघा, एकदम अशी मऊसूत अशी पोळी झाली आहे. तर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला नक्कीच विसरू नका. आणि जेणेकरून मी नवीन कोणताही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. आणि सबस्क्राईब केल्यानंतर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.